नमो नमः। मुलांनो, कस्मात स्थानात या पाठामध्ये आपण पंचमी विभक्तीचा अभ्यास करणार आहोत। कस्मात स्थानात म्हणजे कोणत्या ठिकाणाहून, आपण कोणत्या ठिकाणाहून आलात या प्रश्नाला उत्तर देताना आपण म्हणतो मुंबईहून, पुण्याहून, अशा विशिष्ट ठिकाणापासून आलो असं उत्तर देतो आपण। संस्कृतमध्ये या वाक्यात ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणाचा निदर्शक शब्द पंचमी विभक्तीत असतो, याला अपादान कारक असे म्हणतात। अपादान म्हणजे वियोग, दूर जाणे। झाडावरून फळ खाली पडते, वृक्षात फलम पतती। इथे काय, फळ वेगळं होतंय झाडापासून। आता इथे बघा, वित्तकोश हा म्हणजे बँक, रेल स्थानक म्हणजे रेल्वे स्टेशन, पाठशाला म्हणजे शाळा, नदी। हा मुलगा आहे तो वेगवेगळ्या ठिकाणाहून घरी येतो। एषः कः, एषः बालकः। एषः गृहं आगच्छति, हा घरी येतो। एषः कुतः गृहं आगच्छति, हा कुठून घरी येतोय। एषः वित्तकोशात गृहं आगच्छति, हा बँकेतून घरी येतो। एषः रेलस्थानकात गृहं आगच्छति, हा रेल्वे स्टेशनहून घरी येतो। वित्तकोशात, रेलस्थानकात हे पंचमी विभक्तीतले शब्द आहेत। एषः पाठशालायाः गृहं आगच्छति, हा शाळेतून घरी येतो। पाठशाला, पाठशालायाः, पंचमी विभक्ती। एषः नद्यः गृहं आगच्छति, हा नदीहून घरी येतो। मिहिरः ग्रंथालयं गच्छति, मिहिर ग्रंथालयात जातो। ग्रंथालयात गृहं आगच्छति, ग्रंथालयातून घरी जातो। म्हणून इथे पंचमी विभक्ती आहे। ग्रंथालयात ही काय आहे, पंचमी विभक्ती। ग्रंथालयात गृहं आगच्छति, ग्रंथालयातून घरी येतो। अवनी मंदिरं गच्छति, अवनी मंदिरात जाते। मंदिरात गृहं आगच्छति, मंदिरातून घरी येते। महिला वाटिकां गच्छति, महिला बागेमध्ये जाते। वाटिकायाः गृहं आगच्छति, बागेतून घरी येते। पितामहः नगरीं गच्छति, आजोबा नगरात जातात। नगर्याः गृहं आगच्छति, नगरातून घरी येतात। मुलांनो, इथे तुम्हाला एक कृती करायला दिलेली आहे। शिक्षकः शब्दं वदति, शिक्षक शब्द बोलतात। छात्रः शब्दरूपं वदन्ति, विद्यार्थी त्याचं शब्द, त्या शब्दाचं रूप बोलतात, रूप सांगतात। पंचमी विभक्तीतला जसं यथा ग्रंथालयः ग्रंथालयात, ही पंचमी विभक्ती। ग्रंथालयः प्रथम विभक्ती आणि त्याचं पंचमी विभक्ती काय, ग्रंथालयात। उद्यानम उद्यानात, पंचमी विभक्ती। पाठशाला पाठशालायाः। नदी नद्याः, पंचमी विभक्ती। वृक्षात फलं पतति, वृक्षात हे काय, पंचमी विभक्ती आहे। झाडावरून फळ पडते। मेघात जलम पतती, ढगातून पाणी पडते। आसंदात गिरीशः पतती, खुर्चीवरून गिरीश पडतो। ज्याच्यापासून वेगळं होतंय तो शब्द पंचमी विभक्तीत इथे सांगितलेला आहे। वृक्षात, मेघात, आसंदात। बालकः अश्वात पतती, मुलगा घोड्यावरून पडतो। कशापासून वेगळा होतोय, घोड्यापासून। म्हणून घोड्याची काय आली, पंचमी विभक्ती, अश्वात। चित्रम दृष्ट्वा वाक्यानी वदत, आता इथे
हस्त दिलेला आहे आणि करवस्त्रम पतती, म्हणजे याची पंचमी विभक्ती तुम्हाला लिहायची आहे. पेटिका, पेटिका म्हणजे पेटी, सा पुस्तकं स्वीकरोती, पेटीतून ती पुस्तक घेते. इथे तुम्हाला पेटिकाची पंचमी विभक्ती शोधायची आहे. पेटिका, पेटिका या हा, हस्त हस्तात, क्षेत्र क्षेत्रात, क्षेत्रात कृषीवल आगच्छती, शेतातून शेतकरी येतो. नदी, नद्याहा, नद्याहा माता आगच्छती, नदीहून आई येते. अशा प्रकारे तुम्ही पंचमी विभक्तीची वाक्ये करू शकता. प्रयत्न करा आणि नेहमीप्रमाणेच 10 वाक्य करून पहा. जोपर्यंत तुम्ही वाक्य करत नाही तोपर्यंत ही विभक्ती तुम्हाला समजणार नाही.